नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा टॉपिक बोर्डवरती बघितला असेल, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा. तर काय घनमूळ, घनमूळ पद्धत म्हणजे काय, क्यूब रूट कसा काढायचा. तर मला ज्या स्टुडंट्सनी व्हॉट्सअप केलेलं होतं की सर घनमूळवरती एखादी व्हिडिओ बनवा ना, किंवा त्याच्यावरती तुम्ही कुठली तरी एखादी ट्रिक सांगा की जी ट्रिक आम्ही यूज करू शकतो आणि कुठल्याही नंबरचा घनमूळ म्हणजेच क्यूब रूट कॅल्क्युलेट करू शकतो, काढू शकतो. ओके, तर आजची व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठीच आहे. पण त्याच्याशीच रिलेटेड ऑलरेडी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे जेवढे पण स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहे, इम्पॉर्टंट जे चॅप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे, काय करायचे, ते सगळे मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तिथे जाऊन बघा, नसतील बघितले तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स मिळतील, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, तिकडे जाऊन चेक करा कशा टाईपने आपण अटेम्प्ट केलेत, कशा टाईपने क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वर्षी कुठल्या एक्झामसाठी आलेले, हे सगळं तिथे मेन्शन केलेलं आहे. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगसाठीच क्वेश्चन्स सॉल्व करतो आहे आणि पोस्ट करत आहोत. ओके, चलो तर आजचा पण टाइम वेस्ट न करता आजचा टॉपिक आपण स्टार्ट करूयात. पण ह्याच्या आधी पण एक मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये जर डाऊट असेल ना, तर मला ह्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा की सर मला ह्याच्यामध्ये, जसं आत्ता मी हा जो टॉपिक घेतो आहे ना, हा पण एका स्टुडंटच्या कन्सर्नवरूनच आहे. त्यानेच मला सांगितलं की सर तुम्ही ह्याच्यावरती एखादी व्हिडिओ बनवू शकता का, तर स्पेशली त्यांच्यासाठी आहे. ओके, आणि ज्यांना माहीत नाही आहे ते पण चेक करा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. पण ज्यांना डाऊट असतील ना, तर त्यांनी तिथे मला सांगा, मी फ्री असेल तर तुम्हाला लगेच सेंड करेल सॉल्व करून चॅटवरतीच, किंवा त्याच्यावरती जर व्हिडिओ बनत असेल, आत्ताची कशी बनते तशी बनवूयात. ओके, तर चलो टाईम न वेस्ट करता आपण टॉपिक चालू करूयात. घनमूळ आजचा टॉपिक आहे क्यूब रूट. तर मी प्रॅक्टिससाठी एखादा क्वेश्चन घेऊन ठेवला आहे, बघा हा एक क्वेश्चन घेऊन ठेवला आहे. पण ह्यांच्यासाठी तुम्हाला एक बेसिक व्हॅल्यू माहीत पाहिजे. बेसिक व्हॅल्यू म्हणजे कुठली बेसिक व्हॅल्यू माहिती आहे का, तुम्हाला 1 ते 10 ह्या नंबरचे घन माहीत पाहिजे, घन म्हणजेच क्यूब माहीत पाहिजे. तर पाहिजे ते मी इथे लिहितो बघा, 1 चा घन किती असणार आहे 1, त्यानंतर 2 चा किती असेल 8, 2 गुणिले 2 गुणिले 2. आता हे पण जर ना माहिती घन म्हणजेच काय, तर जीव द्या तुम्ही, सोडून टाका, स्पर्धा परीक्षा देऊच नका, काय फायद्याचंच नाही आहे. चमच्यात पाणी घ्या, असं नाकामध्ये वाढा आणि जोरात खेचून जीव देऊन टाका. जर क्यूब नसेल माहीत तर, ओके, घनमूळ नसेल माहीत तर काय करणार, 2 किती वेळा गुणणार, 3 गुणणार ना, म्हणजे 3 गुणणार, कळतं आहे. तसंच 3 किती येईल 27, त्यानंतर 4 किती येणार आहे 64, त्यानंतर 5 किती असेल 125, 6 किती 216, 7 किती 343, 8 किती 343 ना 512, 9 किती 729 आणि 10 किती 1000. ओके, यांचे मी सगळ्यांचे घन पहिले लिहून घेतले. हे लिहून घेण्याचं रिझन काय, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत पाहिजे ना, ह्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, माहीतच पाहिजे. ह्या जर नसतील माहिती तर अटेम्प्ट होणार नाही. आणि मी जी आता ट्रिक सांगणार आहे तीच ट्रिक वापरायची रे बाबांनो, ती ट्रिक सोडून दुसरी कुठली ट्रिक जर म्हणजे मी जी ट्रिक एक्सप्लेन करणार आहे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला इझी वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे, मलाच व्हॉट्सअप करा की सर ही ट्रिक अजून इझी आहे, किंवा कमेंट करा. ओके, पण ही जर खरंच कळली असेल किंवा खरंच आवडणार असेल ना, तर कमेंट करा की सर चांगली व्हिडिओ आहे किंवा ट्रिक चांगली आहे. आणि खरंच आवडेल तर शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्सला. ओके, या व्हॅल्यूज कन्सेप्ट आता हा एक नंबर आहे. तसे मी अजून 3-4 नंबर कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत ते सॉल्व. किंवा असं तुम्ही असं थोडी तुम्हाला जे इझी पडतील ते नंबर, अरे बाबा नो, तुमच्याकडे पण फोन आहे, तुमच्याकडे पण हात आहे, तुमच्याकडे पण पेन आहे, तुम्ही नंबर घ्या आणि तुम्ही सॉल्व करून बघा. जर वेगळी येत असेल तर मला व्हॉट्सअप करा, सिम्पल माझा नंबर आहे, कोणी नंबर देत नाही एवढा डिरेक्टली. आता हा नंबर आहे बघा 13,824. तर हा जो नंबर आहे म्हणजे ही जी संख्या आहे ह्या संख्येचं क्यूब रूट म्हणजे घनमूळ का असणार, घनमूळ कसं काढतो आपण, असं काढतो ना घनमूळ क्यूब रूट. तर ह्या नंबरचा क्यूब रूट कसा काढणार, तर सिम्पल चेक करा. आता अशा टाईपचा तुम्हाला एक नंबर दिला आहे, हा एक नंबर दिलेला आहे बघा 13,824, आणि ह्या नंबरचं तुम्हाला काय करायचं, क्यूब रूट फाइंड आउट करायचं. क्यूब रूट म्हणजेच घनमूळ कॅल्क्युलेट करायचं. तर ह्यांचं घनमूळ कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, 2 कन्सेप्ट. त्या 2 कुठल्या, हा एक नंबर दिसतो आहे का, हा एक नंबर आणि हा एक नंबर. म्हणजे मी करणार काय माहिती आहे का, हा जो नंबर दिसतो आहे ना तुम्हाला, हा जो नंबर, ह्या नंबरमध्ये सर्वात शेवटला कुठला नंबर आहे
चार नंबर आहे, तर सर्वात शेवटला चार नंबर आहे ना, तर तो चार नंबर मी इथे मनातल्या मनात धरणार, किंवा तो चार नंबर कन्सिडर करा. चार नंबर म्हणजे बघा इकडे आहे, ओके. चारचा घन किती आहे? चौसष्ट. चौसष्टचा शेवटचा नंबर किती आहे? चार. तो चार मी इथे लिहून घेणार, ओके. एवढं क्लिअर आहे? तो चार मी इथे लिहून घेणार. राहिले कुठले नंबर? पहिले दोन, म्हणजे हे तीन सोडून, तीनच का घेतले? घन आहे म्हणून. आता हे तीन नंबर सोडले, पुढचे नंबर, पुढचा नंबर किती आहे? तेरा. तेरा नंबर आहे. तर तेरा नंबर कसा चेक करणार माहिती आहे का? तेरा नंबर हा कुठल्या पूर्ण घन नंबरच्या मध्ये येतो, म्हणजेच कुठला बघा, तेरा नंबर हा आठ आणि सत्तावीसच्या मध्ये येतो. आठ आणि सत्तावीसच्या मध्ये येतो. जर मध्ये येत असेल तर अलीकडचा नंबर घ्यायचा, म्हणजेच दोन. म्हणजे हा जो घन आहे ना, हा कोणाचा घन आहे? चोवीसचा घन आहे. हे क्लिअर झालं? हे खूप इम्पॉर्टंट आहे बाबांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच व्हिडिओ कळाली असेल तर खरंच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा. कारण ही नाही सांगणार कोणी कन्सेप्ट, कोणाला माहीत असेल तरी नाही सांगणार. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल ते हे कळलं तरी आहे ना तुम्हाला, माझ्याकडून कळलं, हा सिम्पल, ओके. हे जरी नसेल पटलं म्हणजे व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल. नाही कळत तर मी अजून एक क्वेश्चन घेतो. आता मी खूप सारे असे नंबर्स लिहून ठेवलेत, तर त्यातला मी अजून एक नंबर घेतो बघा, 205 आणि त्यानंतर 379, ओके. असा एक नंबर आहे, आता मी मार्कर चेंज करतो थोडासा, ओके. चलो याचं पण काय करायचं? क्यूब रूट काढायचं. तर सांगितलं काय मी? क्यूब रूट काढायचं आहे, घनमूळ काढायचं आहे. घनमूळ काढायचं असेल तर काय करतो आपण? शेवटचे तीन नंबर घेतो, शेवटचे तीन नंबर घेतो. शेवटच्या तीन नंबरमध्ये शेवटचा नंबर कुठला आहे? त्या शेवटच्या तीन नंबरमध्ये पण लास्टचा नंबर कुठला आहे? नऊ. तर मी नऊ सिलेक्ट करणार. त्या नऊचा घन किती आहे? 729. नऊचा घन किती आहे? 729. त्या 729 पण शेवटचा नंबर किती आहे? नऊ. तर इकडे उत्तर येणार नऊ. उरले पहिले नंबर, म्हणजे ह्या तीनला सोडून पुढचे कितीही नंबर असतील ना, ते डायरेक्ट टोटलमध्ये घ्यायचे. ते काय करायचे? डायरेक्ट टोटलमध्ये घ्यायचे. म्हणजे हे किती उरले? 205. आता 205 हा नंबर कुठल्या दोन पूर्ण घन संख्यामध्ये येतो? म्हणजे 205 बघा, 205 125 आणि 216 ह्या दोघांच्या मध्ये येतो. ह्या दोघांच्या मध्ये येतो तर मी कुठला नंबर घ्यायला सांगितला? अलीकडचा नंबर, म्हणजेच 5 घेणार. म्हणजे इथे आलं तुमचं 5. म्हणजे हा कोणाचा घनमूळ आहे? 59चा. किंवा बघा, तुम्ही 59चा जर घन काढलं तर हीच व्हॅल्यू येणार. तुम्ही ह्याचं घनमूळ काढलं तर 59 येणार, 59 येणार, ओके. अजून दोन नंबर्स घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, 262144 हा मी नंबर घेतो. ह्याचं पण मला काय काढायचं आहे? घनमूळ काढायचं आहे. तर शेवटचे तीन नंबर मी घेणार, शेवटच्या तीन नंबरमधला पण शेवटचा नंबर, म्हणजे चार. चारचा घन मी चेक करणार, तर इथे आलेला आहे चार. हे नंबर 262, 262 हा कुठल्या दोन पूर्ण घन संख्यांमध्ये आहे? ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ना, म्हणजे अलीकडचा नंबर घेणार. अलीकडचा म्हणजे 6, तर 6 म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे? सॉरी, घन आहे. 64चा घन किती? 64चा घन 262,144, किंवा 262,144चा घनमूळ 64 आहे, ओके. चलो अजून एखादा क्वेश्चन घेऊयात, त्याच्यामध्ये सॉल्व होणार ना. अजून एक नंबर घेतो, चलो मी इकडे सॉल्व करतो. 50653, एक सेकंद, यस, 50653 हा नंबर आहे. ह्याचा मी घनमूळ घेतो आहे. काय करणार? शेवटचे तीन नंबर, शेवटच्या तीन नंबरमधला पण शेवटचा नंबर, म्हणजे 3, तो इथे मी सिलेक्ट करणार. ह्याच्यातला शेवटचा नंबर म्हणजे 7, तर इथे लिहिणार मी 7. उरले दोन नंबर, तो कुठला झाला? 50 झाला. म्हणजे 50 ही संख्या कुठल्या पूर्ण घनसंख्याच्या मध्ये येते? तर 50 बघा, याच्या आणि याच्यामध्ये येते. मग त्याच्यातला पण अलीकडचा नंबर घेणार ना, अलीकडचा म्हणजे 3 नंबर घेणार. 3 आलं तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे 37चा घन 50,653, किंवा 50,653चा घनमूळ 37. येस, कळाले? खूप इंटरेस्टिंग आणि इझिएस्ट फॉर्मॅट आहे. ह्याच्यापेक्षा कुठलाच इंटरेस्टिंग आणि इझिएस्ट फॉर्मॅट मला तरी नाही वाटत आहे की असू शकतो.
असेल, तुमच्या नॉलेजमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे, नो प्रॉब्लम. पण खरंच जर व्हिडिओ करायला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा, कारण ही ट्रिक खूप इझी आहे, तुम्हाला जर कळलीच असेल. माझ्याकडून जर काही फायदा होत असेल चांगला चांगल्या प्रकारे तुमच्यासारख्या स्टुडंट्सला किंवा रिमेनिंग महाराष्ट्रातल्या स्टुडंट्सला, तर माझ्याकडनं 1% किंवा 0.001% म्हणजे 1% पण किंवा 1% का 0.1% पण एकदम पर्सेंट आतमध्ये काढला, तेवढा जरी फायदा झाला माझ्याकडनं तरी चालेल. ओके, आता ही कन्सेप्ट क्लिअर आहे, ही कन्सेप्ट क्लिअर आहे. आता ही कन्सेप्ट क्लिअर आहे ना, तर तुम्हाला साईडला क्वेश्चन दिसत असणार आहे, त्यांचं आन्सर कमेंटमध्ये करायचं आहे. आपण काय करतो, प्रत्येक व्हिडिओला शेवटला एक कमेंटमध्ये एक क्वेश्चन देतो ना, कमेंटसाठी एक क्वेश्चन देतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं आन्सर कमेंटमध्ये सांगायचं आहे बाय दिस रूल. विच रूल? क्यूब रूट मॅथड. ओके, त्या मेथडने तुम्हाला त्यांचे आन्सर्स सांगायचे. आन्सर जर करेक्ट असेल तर मी येस बोलेल, आन्सर जर रॉंग असेल तर मी नो बोलेल. ओके, क्लिअर आहे. तर चलो, आजचा टॉपिक इथेच संपत आहे. तुम्हाला पण कुठल्या गोष्टीमध्ये डाऊट असेल ना, तर काही स्टुडंट्सने मला ह्याला व्हॉट्सअप केलेलं, तसं तुम्हाला डाऊट असेल तुम्ही पण मला व्हॉट्सअप करा, त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू, किंवा क्वेश्चन जर असेल तर मी तुम्हाला सॉल्व करून सेंड करेल. इज दॅट क्लिअर? ओके, चलो, तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. याच्याशीच रिलेटेड खूप सारे आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत पूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.